एक प्रतीक एक कुठे गेला तो दोन आहे म्हणे ना दुसरं कोर्स के बोलत होता भंडारा पुलिस स्टेशन के अंतर्गत 230/2023 कलम 376, 354, 201 भादवी गुन्हा दाखिल झालेला आहे। यामध्ये गणेशपूर परिसराच्या मागच्या जे जंगलचा एरिया आहे तिकडे एक महिलाची महिला मिळालेली होती जे नग्न अवस्थेमध्ये होती। ती महिलाची जे मिसिंग रिपोर्ट आहे ते 30 तारखेला दाखिल झालेली होती आणि त्या महिला 30 तारखेचे दुपारी 3:20 पोलिसांना मिळालेली होती। त्याचे शरीरावर काही कपडे नव्हते आणि जेव्हा त्यांचे कपड्याचा शोध लावला ते त्यापासून 50 मीटरवर त्यांचे कपडे मिळाले। ते कपडे पण फाटलेले होते। महिलांचा मेडिकल केला, मेडिकलमध्ये असा निष्पन्न झाला की त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे। पण जे महिला आहे ते बयान देण्याची अवस्थामध्ये न होती। महिला आजचे जे IQ लेवल आहे ते कमी आहे। ते बोलण्याच्या अवस्थामध्ये आतापर्यंत पण नाही आहे। ते ICU मध्ये आहे आणि आरोपीचा आम्ही शोध लावला। काही CCTV फुटेजेस आम्ही चेक केले आणि जे त्या एरियामध्ये ते परिसरामध्ये जे विकृत मानसिकता जे लोक आहेत त्यांना आम्ही इंट्रोगेट केला आणि एक ऑटो आम्हाला मिळाला जे 28 तारखेला तिकडे गेला होता आणि 5 तासानंतर ते परत आला होता। त्यांना आम्ही इंट्रोगेट केला आणि जे त्या ऑटोचा जे चालक आहे बसुराज पंढरी नंदेश्वर वय 57 वर्ष धंदा ऑटो रिक्षा चालक रहणार रमाबाई आंबेडकर वॉर्ड भंडारा त्यांनी त्यांना इंट्रोगेशनमध्ये गुन्हा कबूल केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या महिलांना ते तिकडून त्यांचे ऑटोमध्ये बसून तिकडून घेऊन गेले होते आणि त्यांनी त्यांचा रेप केला आणि तिकडे ते परत एकटा आले। असा या गुन्हा निष्पन्न झालेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे। महिलांचा मेडिकल चालू आहे। महिलांची कंडिशन आता इम्प्रूव होत आहे आणि जेव्हा त्यांची कंडिशन संपूर्णपणे इम्प्रूव होणार आहे तेव्हा आम्ही त्यांच्या सायकेट्रिस्टच्या समोर बयान घेणार आहे आणि जे आरोपी आहे त्यांची ओळख परेड आम्ही करणार आहे। सर कुठल्या कायद्याला कलम लावले गेले त्याच्या? यामध्ये IPC 376, 354 आणि 201 IPC असे कलम लावलेली आहे। ठीक आहे, थँक्यू सर।